राज्य सरकारनं एस टी महामंडळाला राज्य शासनाचा विभाग म्हणून घोषित करावे किंवा एस टीचे राज्य शासनात विलनीकरण करावे ही मागणी सध्या एस टी कर्मचारी संघटना करत आहेत नेमके त्यांचे प्रश्न काय आहेत ऐन दिवाळीच्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले तर दुसरीकडे दोन चालकांनी आपलं जीवन संपवलंय हाच विषय आजच्या लाईव्ह मधून जाणून घेऊयात नमस्कार महा महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत आहे मी गायत्री श्री गोंदेकर आणि आपल्यासोबत कॅमेऱ्यावर आहेत हर्षद दहीबावकर कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एस टी महामंडळाला राज्य शासनाचा विभाग म्हणून घोषित करावे किंवा एस टी चे शासनात विलनीकरण करावे अशी मागणी एस टी कर्मचारी संघटना करत आहेत ऐन दिवाळीच्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचं हत्या रूपसले या मागण्याची तात्काळ दखल न घेतल्यानं एस टी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी काम बंद केल्यामुळे महामंडळाच्या बसची चाकत थांबली आणि वाहतूक बंद असल्यामुळे प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागला या मागण्यांना अनुसरूनच सर्व एस कर्मचारी संघटनांनी एकत्र येत कृती समिती स्थापन केली होती या समितीने संपूर्ण महाराष्ट्रभर भर कामबंद आंदोलन पुकारले होते मात्र या संघटनांमध्ये फूट पाडण्याचं काम राज्य सरकारनं केल्याचं एस टी कर्मचारी सांगतात त्यामुळे कृती समितीच्या म्हणण्यानुसार हे आंदोलन नसून कामगारांनी स्वयंस्फूर्तीन एस टीचं विलनीकरण व्हावं म्हणून हे आंदोलन केलेलं आहे आणि आमचं हे आंदोलन सु, सुरू राहणार आहे असं एस टी कर्मचाऱ्यांनी ठणकावून सांगितलं अशातच आजही दोन एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे तुटपुंज्या वेतनामुळे आणि तेही वेळेत मिळत नसल्यानं एस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वाटतं वातावरण आहे आतापर्यंत सत्तावीस ते अठ्ठावीस एसटी कर्मचाऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे आता एस टी महामंडळाला राज्य सरकारमध्ये विलीन करण्याची मागणी का होते ते पाहूयात कर्मचाऱ्यांनी अडीच हजार रुपये आणि अधिकारी वर्गाला पाच हजार दिवाळी बोनस जाहीर झाला मात्र बोनस म्हणून मिळणाऱ्या तुटपुंज महामंडळ राज्य शासनात विलीन केलेले आहेत मात्र अशा वेळी महाराष्ट्र सरकार याबाबत उदासीन काय असा प्रश्न विचारत आहेत कोरोनाच्या काळात एस महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सेवा दिली शासकीय अधिकारी देखील यावेळेस सेवेत नव्हते से जे काम शासकीय चालक करतात तेच किंवा त्याहून अधिक काम एस टीचे असताना भेदभाव का असा सवाल हे कर्मचारी राज्य सरकारला विचारत आहेत एका बाजूला एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करू असं राज्य सरकार सांगत आहेत आणि दुसऱ्या बाजूला एस टी कर्मचारी वैफल्यातून आत्महत्या करतात आता पाहूयात की मान्य झालेल्या मागण्यांना विरोध का होतोय अठ्ठावीस टक्के महागाई भत्ता देण्यात आला मात्र जी थकबाकी आहे त्याचं काय एक टक्का घरभाडं वाढवून दिलं मात्र थकबाकीचं काय एक टक्का इन्क्रीमेंट दिवाळीनंतर देऊ असं सांगितले पण कोणती दिवाळी पंधरा हजार बोनसची मागणी होती त्याचं काय झालंय बारा हजार पाचशे फेस्टिवल ऍडव्हान्सची मागणी होती त्याचं काय झालंय असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांनी कृती समितीसमोर उपस्थित केले आहेत आज एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दा गंभीर होत चाललाय अनेक कुटुंब प्रचंड आर्थिक संकटात आहेत कुटुंबाचं कुटुंबा अर्थचक्र संकटात सापडल्यानं नाईला ना जाणं एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणं सुरू केलंय अहमदनगर लातूर तेल्हारा शहादा कंधार सागरी साक्री अशा अनेक ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत कोरोनाच्या काळातही एसटी बस या रस्त्यावर धावत होत्या आरोग्यसेवक फ्रंटलाईन वर्कर्स यांच्या येजा करण्यात एसटी ची मोठी मदत झाली एसटी कर्मचारीही कोणतीही तक्रार न करता आपलं जीव धोक्यात घालून प्रवाशांना सेवा देत होते तीनशे चार एसटी कर्मचाऱ्यांनी या काळात कोरोनामुळे आपले प्राण गमावलेत या काळात मुंबईत देखील बेस्ट उपक्रमासोबत एक हजार एसटी बसेस मुंबईत धावत होत्या लोकल प्रवासात सर्वसामान्यांना मुभा नसताना देखील एस टी बसेसच्या माध्यमातून सेवा देण्यात येत होती मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांनाही कर्मचाऱ्यांहून अधिक वेतन मिळत असल्याचं महामंडळातील अधिकारी सांगतात बेस्टला शक्य आहे ते राज्य सरकार का करू शकत नाही आज त्यांचे प्रश्न समजावून सोडवण्याऐवजी या कामगारांमध्ये दे देखील फूट का पाडण्याचं काम राज्य सरकार करते आणि लोकशाहीचा चौथा काम याविषयी तर काही बोलायलाच नको आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या पत्रकार परिषदांमधून मिळणारा टी आर पी बहुदा एस टी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांमधून मिळणार नाही की काय म्हणून कोणीही राज्य सरकारला प्रश्न विचारायला तयार नाही एकीकडे आर्यन खानच्या बचावासाठी संपूर्ण ठाकरे सरकार जीवाचं रान करत तर दुसरीकडे अठ्ठावीस मराठी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यावर सुद्धा राज्य सरकारचे डोळे उघडत नाहीये ज्या लालपरीनं महाराष्ट्रातील गावखेड्यात गोरगरिबांच्या प्रवासात अहोरात्र साथ दिली आज तिच्याच कर्मचाऱ्यांवर आयुष्याचा प्रवास संपवण्याची वेळ येत असेल तर ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे हे नक्की त्यामुळे आर्यन खानला वाचवायला जीवाचं रान करणाऱ्या या राज्य सरकारला आमचा सवाल आहे या एस टी कर्मचाऱ्यांची मन्नत हे ठाकरे सरकार कधी पूर्ण करणार हा विषय या विषयावर तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एम टी बीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एम टी बी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद